बास ग बाळा दमशील ग बास कसली दमते तू आराम करायला हवास आता अगं खरंच अमृता आपल्या या बारशाच्या कार्यक्रमामध्ये जानकीच्या माहेरचं कसं कोणी दिसलं नाही अगं सुभान काकांची तब्येत जरा बरी नव्हती हो ना त्यामुळे रखमा मावशीला येता नाही आलं खर तर जानकी थोडी नाराजच झाली पण काय शेवटी बाबांनी काढली समजूत तिची बर मग मागच्या काही दिवसांची काय हकीकत तुझी आठवण काढण्यापलीकडे काहीही घडलेलं नाहीये रोज सगळी जण दिवसात ना किमान 4 वेळा तरी तुझी आठवण काढायचे काय झालं हल्ल्या काय नाही तुमच्याशी खूप बोलावं असं वाटलं म्हणून काय बोलायचंय तुला बोल की खर तर या विषयावर मला प्रभाताईंशी बोलायचंय का तिला घरातल्या गोष्टी सांगण्याची काय गरज आहे हा विषय आपल्या घरातला आहे त्याही आपल्या घरातल्याच आहेत ना आणि मला काय म्हणायचंय हे त्यांना खूपच लवकर कळतं म्हणून आता तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेस की काय त्यांना तसं नाही भाऊजी मला काय म्हणायचंय का म्हणायचंय त्याचे फायदे तोटे काय आहेत ते बाई या नात्यानं त्यांना जास्त लवकर कळतं मग आपल्या घरात काय बायका नाही आहेत आहेत ना पण त्यातल्या मला किती समजून घेतात किंवा या विषयावर किती समजून घेतील भाऊजी मी इथे तुमच्याशी बोलून मन मोकळं करत नाही मला निर्णय हवाय मला वेळ हवाय माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये भाऊजी तुम्हाला तुझा निर्णय ऐकवायला आली आहेस का तुझ्या निर्णयावर माझं मत जाणून घ्यायला खर तर आम्हा दोघांचाही निर्णय झाला होता गणेशलाच दत्तक घ्यायचं पण त्यावर जानकीने यांचा असा काही अपमान केला त्यापेक्षा आपलं हक्काचं मूल असलेलं बरं ठीक आहे मला आजची रात्र दे विचार करण्यासाठी ठीक आहे कोणाची आहे माऊ कोणाची आहे काय आहे आवाज येतोय आवाज येतोय जानकी काय चाललंय अमृता आता हिने मजा केली अगं मी हिला विचारत होते की तू कोणाची आहेस बाबांची आहेस की आईची आहे तर डोळे नाही उघडले आणि मग मी म्हटलं की अच्छा तू अमृताताईची आहेस का तर लगेच डोळे उघडून जायला लागली काय सांगतेस बघितलं घरातल्या प्रत्येकावर माझा किती प्रभाव असतो ते जानकी वहिनी तुम्ही माऊला सांगितलं असतं की नाही समजा की तू परशू काकाची नाही टून करून उडी मारून उभी राहिली असती बघू 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 कशी दिसते आमची मऊ हर हर एकदम डिट्टो आईवर गेली बघा बघा नाकावर कसा राग आलाय लगे नाकाचा बुंदा कसा लाल लाल झालाय काय झालं काय म्हणाला दादा विरोध तर नाही ना केला म्हणे उद्या निर्णय कळवतो उद्या निर्णय कळवतो हा काय त्याला आपण त्याच्या मंत्रिमंडळात विचारलेला प्रश्न आहे की तो विचार करेल आणि नंतर मग त्याला हवं तसं उत्तर देईल जाऊ द्या ना आता म्हणाले आहेत ना उद्या विचार करून सांगतो म्हणून आणि समजा उद्या नाही म्हणाला तर काय मी एक औपचारिकता म्हणून त्यांना विचारायला गेले होते जर नाही म्हणाले तर आपण आपल्याला हवंय तेच करायचं मला नेमका ह्याच गोष्टीचा ना कंटाळा आलाय हे सगळं यापूर्वी जर का बोललं असतात ना तर आज आपण खूप पुढे गेलो असतो पण ठीक हेही नसे थोडके मी लवकरात लवकर पुढच्या तयारीला लागतो काही लीगल फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करायच्या असतात